के वढा के वढा तुका आकाशा एवढा तुका के वढा के वढा तुका आकाशा एवढा शिकवण त्याची आज ही मोलाची परिसावी कथा निर्मळ चैतन्याची गाली ज्ञानामृताचा सडा गाली ज्ञानामृताचा सडा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा सुखे मातला तो नाही दुखे भंगलाही नाही सुख दुःख भोगताना तुका अभंग होऊन राही भजे विठ्ठल कानुडा भजे विठ्ठल कानुडा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा नदीवर का गेला आंघोळीला ते सगळं त्यांना आल्यावर विचारा आधी लवकर जा सावकाराकडे नाहीतर व्याज वाढल होय जातो जातो जाताना अप्पारावांना पण साक्षीदार म्हणून घेऊन जातो पण मुनीमजी तुमचं नाव काय म्हणायचं मी विठ्ठलराव पंढरीकर बाकी कान्होबा आपला व्यवहार तर पूर्ण झाला पण तुकोबा आले असते त्यांची भेट झाली असती तर बरं झालं असत पांडुरंगा पांडुरंगा सत्य सांगण्याचं बळ मला दे निर्भयता मला दे पांडुरंग पांडुरंग विठुराया अरे मृत्यूंजय असून मृत्यूचं नाटक केलंस देवा मी माझ्या हाताने जे तुला दिलं ते तू आपल्या हाताने कान्होबाला दिलंस विठुराया आता प्रत्यक्ष दर्शन घेतल्याशिवाय हे डोळे निवणार नाहीत रे देवा पांडुरंगा हे मन शांत नाही होणार पांडुरंग 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 भाऊजी ओ भाऊजी भाऊजी काय झालं बहिणी अहो मला वाटलं होतं तुमचे थोरले बंधू व्यापार उद्योगामध्ये जरा सुधारतील प्रपंचाकडे लक्ष देतील सवरतील पण तसं काय बी झालं नाही अहो घरात असतातच कुठे ते बघावं तेव्हा बाहेर बघावं तेव्हा बाहेर तुम्ही जावा आणि त्यांना हुडकून आणा नाही बहिणी दुसरं काही पण काम सांगा पण तुका दादाला शोधण्याचं काम नका सांगा अहो जाणारा एक मार्गाने जातो आणि शोधणाऱ्याला 12 वाटाने जावं लागतं अशी म्हण आहे पण इथे जाणाराच 12 वाटाने जातो तर हुडकणाऱ्याने किती वाटा धराव्या तुम्ही सांगा वहिनी आता मी काय सांगू कप्पाळ अहो तुमच्या भावाने व्यापारात पैका कमवून आणला पण सगळा घर खर्चाला घालवला त्यांच्या कानी कपाळी ओरडून सांगत होते सावकाराचा तुमच्यावर विश्वास आहे त्याच्याकडनं कर्ज घ्या दुकानात माल भरा भाऊजी दुकानाचं बघतील तुम्ही बाहेरचं बघा पण कसलं काय ना कराल काय ते सारखं आपलं इट्टल इट्टल करत गावभर फिरत बसायचं हा भूक लागली की घरला यायचं पुढ्यात जे वाढतील ते खायचं तुम्हाला सांगते भाऊजी भाकरी बरोबर यांना पिठलं म्हणून माती जरी कालवून दिली ना तरी त्या भाकरी बरोबर ती माती कालवून खातील आता काय सांगावं बोला खरंच वहिनी नवीन कर्जावर रक्कम घेऊन व्यापार सुरू करावा असं म्हणाले मग पुढं मी तुका दादाशी बोललो पण तो काहीच बोलला नाही फक्त एकदा विठ्ठल विठ्ठल आणि एकदा पांडुरंग पांडुरंग असं म्हणाला
जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी। आहो तुकोबा महाराज। कोण सुखदेव भट? होय मी सुखदेव भट। आणि त्याचं भूत नाही? हा भूत भूत आमा दुजे ठाव नाही, पांडुरंग नामे मानेवर बसले पाही। बोला काय म्हणताय? अरे तू परवा माझ्या घरासमोरून जात होतास ना, चार पाच हाका मारल्या तुला। शेवटी मी संध्याकाळ होतो ना, ती अर्धवट सोडली आणि बाहेर आलो। अरे आता तुला किती हाका मारल्या काय समजायचं काय आम्ही, तू सांग मला। सुखदेवा, नकळत असं काही घडलं असेल तर मला क्षमा करा। हल्ली माझं मन संभ्रमित झालंय, सत्य आणि असत्य कळेनासच झालंय। अहो नुकतीच घडलेली घटना तुम्हाला सांगतो। तिथे नदीच्या डोहावर थांब, तू काही सांगू नकोस मला। गावातल्या चार पाच जणांकडून मी हे ऐकलंय, तू कोकणात आला होतास ना तेव्हा म्हणे एक वृद्ध दाम्पत्य जीव देत होत, तू जीव देण्यापासून परावृत्त केलंस आणि आता त्यांनाच तू उडवतोयस। खरं ना? अगदी खरं सुखदेवा, 100% खरं। होय ना, मी त्यांनाच उडवतोय पण मला सापडत नाही ते पांडुरंग। पांडुरंग पांडुरंग सेवेने मन तृप्त झाला। अंगाची लाही लाही झाली होती पण कसं बरं वाटलं। अहम ब्रह्मास्मि। होय महाराज, इथं उन्हाळ्याच्या उखाडामुळं आम्ही सारे जण रताळ्यासारखे भाजून निघालोय, पण काय करणार इथे। सुखोजी, अरे हा तुझा आणि माझ्या उकाड्याचा प्रश्न नाहीये, साऱ्या जनतेचा प्रश्न आहे आणि आज आपण त्याच्यासाठीच ही सभा भरवलेली आहे। अहम ब्रह्मास्मि। दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली आहे, त्यामुळे पाऊस पाणी नाही आणि त्यामुळे पीक पाणीही नाही। दुष्काळाच्या खाईत सारा देश लुटला आहे, उपासमारीच्या भीतीने सारे जण जागले। काहीतरी उपाय सुचवा महाराज। हो महाराज, काहीतरी उपाय सुचवा। अरे अच्छा महाराज, झोपले वाटत। महाराज झोपलेले नाहीत, महाराजांनी समाधी लावलेली आहे।
ध्यान मग्न आहे. बोला महाराज की जय. महाराज महाराजांचा विजय असो. शिवाजी महाराजांचा विजय असो. अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी. होय महाराज तुम्हीच ब्रह्मास्मी, आणखी दुसरं कोण आहे? सकल जनांच्या कल्याणासाठी आम्ही पृथ्वी तलावर आलो. आम्हाला जनतेच्या कल्याणाची चिंता, त्याच प्रयत्नात आम्ही आहोत. आम्ही विष्णू देवाकडे गेलो, त्यांना विचारलं पाऊस का पडत नाही. ते म्हणाले, काय म्हणाले महाराज? विष्णू भगवान काय म्हणाले महाराज? काय म्हणाले? काय म्हणाले महाराज? ते म्हणाले, ते म्हणाले मम्माजी. काय म्हणजे? विष्णू भगवानने प्रत्यक्षात तुम्हाला आहक मारली तेव्हा तुम्ही असंच ओ म्हणून आवाज दिला असेल ना? नाही नाही असं नाही. मी भगवान विष्णू ना म्हटल. पृथ्वी तलावर पाऊस पडत नाही म्हणून देशवासियांतर्फे मी कारण घेऊन आलोय, दाद मागायला आलोय. तर विष्णू म्हणाले, काय म्हणाले महाराज? विष्णू भगवान काय म्हणाले? म्हणाले पाऊस पडण्याचं काम माझं नाही, इंद्रदेवाचं. तू त्याला विचार. मग आम्ही इंद्रदेवाकडे गेलो, त्याच्या दरबारात. तर इंद्रदेव अप्सरेचं नृत्य आणि गायन ऐकत होते. कोण कोण होती ती अप्सरा? रंभा, मेनका, कपूरशी, सगोजी. तर काय सांगत होतो आम्ही? आम्ही मोठ्याने ओरडलो, इंद्रदेव. तर नृत्य गायन बंद. आम्ही इंद्रदेवाला पाऊस का पडत नाही म्हणून जाब विचारलो. वा महाराज, आपण आध्यात्मिक अधिकारी पुरुष आहात ते भक्त जणांना समजलं आहे. हो, प्रत्यक्ष इंद्र देवानाही सुद्धा तुम्ही जाप विचारू शकतात. वा 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 महाराज, धन्य धन्य झाले. इंद्रदेव मला म्हणाले तुम्ही पर्जन्य याग करा. पर्जन्य याग, पर्जन्य याग, पर्जन्य याग म्हणजे काय महाराज? पर्जन्य याग म्हणजे, पर्जन्य म्हणजे पाऊस, पाऊस पाडण्यासाठी केलेला यज्ञ म्हणजे पर्जन्य याग. यज्ञ केला की भरपूर पाऊस पडतो, पीक येईल, सारी धरडी आपली फुलेल. होय महाराज, पर्जन्य याग केलाच पाहिजे. केलाच पाहिजे, नाही केलाच पाहिजे, नाहीतर पावसाचा एक थेंब पडणार नाही. महाराज, पर्जन्य याग केलाच पाहिजे, त्यासाठी काय काय लागेल? त्यासाठी एक मण तूप लागेल, एक मण तांदूळ लागतील, शिवाय दोन घमेले हे मध लागेल. हो, यज्ञ कुंडासाठी लाकडं लागतील, समिधा लागतील, शिवाय शिवाय बळच काय काय लागेल, आणखी इतर गोष्टी लागतील. त्यासाठी वर्गणी गोळा करायला लागेल. घराघरातून तीळ, तांदूळ, तूप वगैरे गोळा करावा लागेल. आपल्याला सगळ्यांना गहू, तांदूळ, तीळ ह्या सगळ्या गोष्टी जमवायच्या आहेत. हो, जमवायला लागणार, जमवायला लागणार, बरोबर लागणार. नाही नाही, थांबा, माझा ऐका.
माझा ऐका. असं करू नका. अहो पर्जन्य याग वगैरे करून पाऊस कसा पडेल? ही निव्वळ अंधश्रद्धा आहे बर. महाराज, जनता आधीच महागाईनं बेजार झाली. या यज्ञाच्या खर्चाचा बोजा त्यांच्यावर टाकू नका महाराज. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, माझा ऐका. या महाराजांचं नको. कोण आहे हा? माझा ऐकू न म्हणणारा हा कोण आहे? इंद्रदेव माझा ऐकता, ब्रह्मदेव माझा ऐकता. कोण हा इसम जो आमचं ऐकू नका असं म्हणतोय? कोण आहेस तू? प्रत्यक्ष इंद्रदेव आमचं ऐकता, भगवान विष्णू ऐकतात, प्रत्यक्ष ब्रह्मदेव यांना ब्रह्माजी म्हणतात. आणि या मंबाजीचं ऐकू नका असं म्हणणारा दत्तलेश कोण आहे? कोण आहे महाराज? कोण आहे हा? महाराजांनी शांत व्हावं, शांत व्हावं महाराजांनी. त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका महाराज. याला काय नाव गाव आहे की नाही? हा तुकाराम महादेवचा तुकाराम आमिले. तुकाराम, तुकाराम आमच्या सभेत येऊन आमच्या विरोधात बोलतोस? तुला साहस तरी कस झालं? आधी माझी माफी माग. माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही महाराज. मी चुकलो असं वाटलं तर एकदा नव्हे, दोनदा नव्हे, हजारदा मागेन माफी. पण मला नाही वाटत मी चुकलो. यज्ञ करून, हवन करून पाऊस नाही पडत महाराज. मग कशाने पाऊस पडेल? देवाची प्रार्थना करा. वृक्षवल्ली अहमा सोयरे वनचरे असं म्हण, त्याचं मायेनं जतन करा. डोंगर आकाशातले ढग अडवतील आणि मग त्या ढगानं या धरतीवर पर्जन्यवृष्टी करावीच लागेल. बस कर तुझा पाखंडीपणा. उन्मत्तपणे तू म्हणतोस, यत्न करू नका म्हणू. आपले पूर्वज काय मूर्ख होते? आपले वेद काय खोटं सांगतायत? अहो पण महाराज, श्रीकृष्णाने गोकुळात पूजा विधी बंद केला नव्हता का? इंद्रदेवाची पूजा न करता गोवर्धनाची पूजा करा असं त्यांनीच लोकांना सांगितलं होतं ना? त्या कृष्णाचं आमच्या पुढे गुणगान करू नकोस. का नको ग? कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा थरकाप सुटला असा कृष्णाचा अवतार होता. कृष्णाचा अवतार आनंद करी ती घरोघर, मग अशा कृष्णाचं गुणगान का नको गाऊ? नाही, आमचा संपर्क थेट विष्णू भगवानापाशी आहे. अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्मास्मि. आमची शक्ती तू ओळख ही नाहीस. प्रत्यक्ष श्रीकृष्णाहून आम्ही श्रेष्ठ आहोत. अहम ब्रह्मास्मि. तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा. शिकवण त्याची आजही मोलाची, परिसावी कथा निर्मळ चैतन्याची. घाली ज्ञानामृताचा सडा, घाली ज्ञानामृताचा सडा. तुका आकाशा एवढा, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा.
पातला तो नाही, दुखे भंगलाही नाही, सुख दुख भोगताना तुका अभंग होऊन राही। भज विठ्ठल कानुडा, भज विठ्ठल